दरम्यान महायुतीतला जागा वाटपाचा पेच सुटता सुटेना अशी स्थिती आहे. नाशिक आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग वर शिवसेनेचा दावा कायम आहे. दोन्ही जागांसाठी शिवसेना आक्रमक झाल्याची माहिती समोर येते आहे. त्यामुळे आता ही जागा शिवसेनेला मिळणार का शिंदेच्या शिवसेनेला असा सवाल आहे. तर महायुतीतला जागा वाटपाचा हा पेच आता कधी सुटणार हाही सवाल आहे. कारण नाशिक आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग वर शिवसेनेचा दावा कायम आहे. दोन्ही जागांसाठी शिवसेना आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. जागा ही निश्चित आपल्याला मिळाल्यानंतर आपण 2 ते 2.5 लाखांना निवडून येऊ, परंतु असं असताना याच्यासाठी शिंदे साहेबांना घासाघीस करावं लागते. या भावनेतनं त्यांनी तो भावनिक होऊन घेतलेला निर्णय होता. पण त्याच्यानंतर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आग्रह केल्यानंतर, मी वैयक्तिक त्यांच्याशी बोलल्यानंतर, त्याच्यामुळं त्या जागेवर शिवसेनेचाच दावा आहे. शिवसेनाच त्या ठिकाणी लढली पाहिजे सगळ्याच, म्हणजे आता जरी इथल्या सगळ्या नेते मंडळींना शिवसेनेचं तुम्ही विचारलं, कारण सावंतसाहेब देखील सिंधुदुर्गातलेच आहेत. दीपक सावंतसाहेब माजी मंत्री ताई देखील मुंबईमध्ये आहेत, कोकणातल्या आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांचीच भावना ही आहे की रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा ही शिवसेनेला मिळाली पाहिजे. त्याच्यामुळं दुमत असण्याचं काही कारण नाही. नाशिक लोकसभेच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की ती स्टँडिंग जागा शिवसेनेची महायुतीच्या माध्यमातून आहे. नैसर्गिकरित्या आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेला ती जागा मिळाली पाहिजे हा दावा आमचा कायम आहे. या क्षणाला सुद्धा आमचा दावा आहे की ती जागा शिवसेनेची आहे. आणि विद्यमान खासदार गोडसेजींच्या माध्यमातून अनेक चांगली कामं त्या ठिकाणी संपन्न झालेली आहेत. महायुतीचे नेते जो काही निर्णय करतील त्याचं मार्गक्रमण करणं एक शिवसैनिक म्हणून आमची सगळ्यांची जबाबदारी असणार आहे. आम्हाला विश्वास आहे की ती जागा शिवसेनेला सुटेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.